नमस्ते मित्रांनो गेटाल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संपाबाबत एक अत्यंत महत्त्वाचं पत्र आज सकाळी काढण्यात आलेलं होतं मात्र खूप मोठ्या विरोधानंतर अखेर सरकारने ते पत्र रद्द केलेलं आहे आणि त्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे काय पत्र होतं ते सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर जिल्हा परिषद परभणी शिक्षण विभागाचा दिनांक तेवीस मार्च दोन हजार तेवीस म्हणजे हे आजचं पत्र आहे प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या बेमुदत संपामध्ये सामील झालेल्या शिक्षकांच्या वेतनाबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे याच कार्यालयाचे पत्र जावक क्रमांक जिल्हा परिषद शिक्षण विभाग आस्थापना तीन सोळाशे बावन्न दिनांक तेवीस मार्च दोन हजार तेवीस म्हणजे आज सकाळी काढण्यात आलेलं होतं वरील विषयी या कार्यालयाचे संदर्भीय पत्र या आदेशानवे रद्द करण्यात येत आहे सदरील संप कालावधीतील वेतनाबाबत शासन स्तरावरून आदेश किंवा सूचना निर्गमित झाल्यानंतर आपल्यास कळवण्यात येईल शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद परभणी यांच्या सहीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे आज सकाळचं जे पत्र होतं ते काय होतं ते सुद्धा पाहूया प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या बेमुदत संपात सामील झालेल्या शिक्षकांच्या वेतनाबाबत वरील विषयी दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीसपासून विविध संघटना यांनी पुकारलेल्या संपामध्ये आपल्या तालुक्यातील सामील शिक्षक शिक्षकेतर यांच्या माहे मार्च दोन हजार तेवीसचे वेतन अदा करताना संबंधित शिक्षक कर्मचारी यांचा संपकाळातील वेतन वजावट करून मासिक वेतन मागवण्यात यावे सदरील संप कालावधीतील वेतनाबाबत शासन स्तरावरून आदेश किंवा सूचना निर्गमी झाल्यानंतर आपण्यास कळवण्यात येईल शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद परभणी यांच्या सहीने हे सकाळचं पत्र काढण्यात आलेलं होतं मात्र मोठ्या दबावानंतर आणि विरोधानंतर हे पत्र आता रद्द करण्यात आलेलं आहे